नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आज आता गणपती विसर्जन म्हणजे सगळीकडचे म्हणजे गणपती आज विसर्जन होणार आणि बाप्पा जाणार त्यांच्या गावाला. त्यात आता पुढच्या वर्षीची वाट पाहायची. तर आता इथं आमच्या इथं गणपती मंदिर आहे ना, इथं लिमटाका म्हणून असं म्हणजे इथं जवळच आमच्या. मी नेहमी दाखवित असते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तिथंच जायचं आहे मला, कारण तिथं महाप्रसाद पण असतो आणि दुपारी दर्शन पण घ्यायला जायचं आहे. तर चला, प्रसादाचा लाभ घ्यायला पाहिजे. गणपती बाप्पा चाललेत तर दुःख पण वाटतं आहे आणि मन भरून पण येतं. खरं तर म्हणजे गणपती बाप्पानी जे माझ्यासाठी केलं किंवा जे मला दिलं आहे ना, तर ते न विसरण्यासारखं आहे. त्यामुळं जरी सुखदुःख आले, थोडंफार कुठंतरी दुःख जरी झालं ना, तरीसुद्धा म्हणजे मी नेहमी त्यांच्या मंदिरात तिथं जाऊन त्यांच्यापाशीच म्हणजे हे करीत असते. तर ते तर आहेतच मंदिरातले, तर ते तर कुठं जाणार नाहीत आणि कधीच गेले नाहीत. पण जे आता विसर्जन करायचं आहे ते तर म्हणजे जे परंपरेने आलं आहे ते विसर्जन बी व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळं चाललेत बाप्पा आता. आत्ता जरी चाललेले असलात तरीसुद्धा सदैव आमच्याबरोबर राहा, आमच्या पाठीशी राहा असं म्हणतच त्यांना निरोप द्यायचा असतो. तर असंच काहीसं माझ्या मनामध्ये आहे. तर असं आवरलं आहे माझं आता सगळं. आणि नवीन मी वेल्वेटचा ब्लाऊज शिवला आहे, बघा नवीनच शिवला आहे आणि पहिल्यांदाच घातला आहे. आता वेल्वेटच्या ब्लाऊजची खूप फॅशन आली, म्हणलं चला आपण तरी कशाला मागं राहायचं. तर सगळ्यांबरोबर आपण बी म्हणजे फॅशन करायलाच पाहिजे. तसंच काहीसं म्हणून मी आता केलं आहे. आणि या आथरवला पण आता चांगलं बरं वाटायला लागलं आहे. आथरवला घेऊन जाणार आहे मी. तर चला आता तिकडंच निघाले. हे काय आवरलं आहे मी माझं सगळं. बाकीचे कामं पण सगळे आवरून घेतलेत. आज काय इथलं घरातलं काही शूट घेतलं नाही सकाळपासून. चला म्हणलं आज मंदिरात जायचं आहे तर तिकडचंच जेवढं होईल तेवढं घेते. अथर्व चला आपल्याला जायचं गणपती बाप्पाला. चल कपडे घाल, दुसरे पॅन्ट बदल बरं तुझी. हेच बरं आहे, तू बदल ना कपडे. बदलायचा आलाय कंटाळा अथर्वला, आमच्या आंघोळीचा आलाय कंटाळा. म्हणजे त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं ताप येत होता ना खूप जास्त, तर 4-5 दिवस त्याला आंघोळच करायची नव्हती सांगितली, त्यामुळे आंघोळ नव्हती. आज त्याला अशी स्वच्छ मस्त आंघोळ घातली आणि सगळे कामं आवरून घेतले. थोडा मध्ये पाऊस आला होता, कपडे गडबड गडबड जाऊन वरती जाऊन काढून आणले, काही आत टाकले काही तिथंच टाकले दोरीवर. आपले गणपती सुद्धा विसर्जित करावं लागते बरं का, कारण ना विसर्जित केलेत ना. विसर्जित केलेत पण ते हे नाही झालं पूर्ण, त्यामुळे आपल्याला जास्त पाण्यामध्ये नेऊन टाकावं लागणार आहे. विरगळलं नाही पूर्ण ना, पूर्ण हे व्हायला ना मूर्ती. चला आता सगळं घेतले, फुलं घेऊ गेले दिसतोय बाहेर. आमचा मनोराज आमचा पण काय करतोय, इथून गणपती विसर्जित करण्यासाठी गल्लीतला चालेला होता, लय वाजत होता ना, लयच घाबरला होता तो. काय बाबा भांड्याच्या जाळीत जाऊन कुठंतरी लपून बसायचोय सारखा, नाही तर मग माझ्या पायाच्या मध्ये येऊन असा घुसून बसायला बघतोय, भीती वाटते त्याला. तर बसलो होतं दिवाण मध्ये जाऊन बसलो होतं घाबरून. त्यांना आवाजाला घाबरलाच लय होता, त्याच्यामुळे त्याला ना लय वेळ असं शोधित होता जागा देऊ परफेक्ट की मला कुठे शिकला पाहायला भेटन. ते त्या ढोल ताशाला आणि त्याला लय घाबरला होता ते. आता मी फुलं तोडते, सगळे घेऊ फुलं. हां पावसाने पारी जात हे झाले बस, खाली पडले असतील. खाली बी पडले ते पास पाण्याने लगेच सडले आणि होते ते. एक तर ते उन्हाने बी सुकतेत लगेच आणि पाणी पडलं तरी नाही त्यांना सहन. सकाळी सकाळी ते वास चांगला येतो. चाफ्यावर तर रोगच पडलाय, 1-1.5 फूट दिसते थोडस. जाताना घेऊ आपण जास्वंदीचे भेटले तर. ते पांढरे पण छान येत. सदाफुली, सदाफुली नाही रे बाबा ती, त्या बघी नाही का इथं कंपाऊंडवर होते म्हणून निघलेच म्हणजे एवढे बसले जाऊ. चांदणी पाठाचे आहेत नाही बास झाले भरपूर झाले. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं स्पीकर चालू होता, तर स्पीकरचा आवाज चालत नाही व्हिडिओला, त्या कारणाने मी आवाज म्यूट केला होता. आणि दर्शन घेतलं, खूप छान अशी मूर्ती एकदम हार वगैरे घातलेले होते तर छान दिसत होती प्रसन्न. आणि हे मी सुपारी
आणि ते 1 रुपया हळदी कुंकू लावून ते मी आज म्हणजे ज्या दिवशी गणपती विसर्जन करतात त्या दिवशी असा जर आपल्या मनामध्ये काही संकल्प असेल तर ठेवावं म्हणते येतं आणि वर्षभर ते किंवा आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्या मनात जे आपण बोललो आहेत ते पूर्ण होईपर्यंत ते तसंच ठेवावं आपल्या घरामध्ये आणायचं आणि ठेवायचं. तर मी तसंच तिथं जे माझ्या मनात आहे ते मी बोलले आणि ते घेऊन आले सुपारी आणि 1 रुपया घरी. आणि तिथं भरपूर असे मोदकाचा प्रसाद होता, मोदक मिळाले मला. तर मुली तिथल्या लाजत होत्या अशा कॅमेऱ्यापुढे यायला. तर असं प्रसाद घेतला मोदकाचा आणि छान दर्शन झालं एकदम शांत चित्ताने आणि नंतर मग प्रसाद घेतला. तर हे छोटंसं बाळ होतं तर ते बराच वेळ म्हणत होतं मला प्रसाद द्या प्रसाद द्या, तेव्हा तिला त्याला दिला प्रसाद आणि नंतर मग मी हा प्रसाद घेतला, लापशी भात आणि सांबर. तर तिथला प्रसाद घ्यायलाच पाहिजे, तिथला प्रसाद ज्याच्या त्याच्या नशिबात असतो म्हणतात. तर आम्ही दरवर्षी मी उकतच नाही म्हणजे प्रसाद घ्यायला तिथला. आणि प्रसाद घेतल्यानंतर निघालो तर हे बघा मंदिराच्या किती समोर असं एकदम मस्त छान सजावट केलेली आहे. मी प्रसाद तिथं घेतला आणि अथरवाने खाल्ला नाही आणि सर्वांसाठी प्रसाद घेऊन आले बरोबर. एक डब्बा अथरवाला आणायला परत पाठवलं का बरं. आपला गणपती बाप्पा घेऊन जा आणि विसर्जन करायला नेत त्यांच्या तिकडे बरं का. थोडंसं खा आणि मग जा. चल त्याच्यात लय फुल भरलेला आहे ना डब्बा हा, मग सांडायची भीती वाटते. ती काय सांडलंच थोडं. प्रसाद घरी पण आणला, खाऊन पण आले मी आणि म्हणलं चला आता सरांना पण होईल. आणि सांबर खूप छान असतं तिथलं, दरवर्षीचं सांबर छान होतं तिथलं. काय होतं काय माहिती पण वेगळ्याच पद्धतीने करीत असावं. मस्त असं सांबर असतं टेस्टी. मला दाखवते मी किती छान सांबर आहे हे बघा. थांबा तुम्हाला ना मी पूर्ण बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तरी तर एवढी आली आहे ना त्याला. याच्यामध्ये आहे लापशी आणि दुसऱ्या याच्या डब्यात भात आहे. अथर्वा डब्बा आण भरतो, भाताचा डब्बा आण इकडं, बाहेरचा घेऊन ये. मस्त असं सांबर हे बघा. आणि टेस्ट तर एवढी भारी असते ना, काय टाकतात काय माहिती पण आपण घरी किती जरी केलं तरी असं होत नाही. भोपळा शेवग्याची शेंग आणि काय काय बरंच काय काय आहेत मला चमच्यानी. आणि याच्यामध्ये भात आणला आहे हे बघा. भोपळा आहे, शेवग्याची शेंग एकच आली वाटतं ना. आली पण घेतली मी, घेतली आली नाही घेतली. शेवग्याची शेंगच भेटली नाही मला, पण भेटली होती एक, जास्त नाहीत राहिल्या म्हणजे शेवग्याच्या शेंग. आता घे तुला खायला. त्याने तिथं खाल्लंच नाही म्हणलं तेलकटा सांबर, जास्त तेलकट आहे ना आणि त्याच्यामुळं सांबर नको खाऊ तू, तू फक्त भात घे. भात सुद्धा लय तेलकट आहे. भात नाही तेलकट, लय थोडासा केलाय मसाला टाकून असा. पण खा थोडंसं आणि लापशी पण खा थोडीशी प्रसादापुरती आपली घास. जास्त काय खाऊ नको कारण अजून आजार पण काय पूर्ण बरं झालेलं नाही बाबा, त्यामुळं थोडं खायचं. बकेटमध्ये आम्ही 7व्या दिवशीच विसर्जन केलेलं आहे गणपती बाप्पांचं, पण मूर्ती काही जास्त असे पाण्यामध्ये येते इतका पटकन काय विरघळत नाही, त्यामुळे शेजारी इथं गणपती बाहेर बसवलेले जे असतात ना मंडळाचे त्याच्यामध्ये घेऊन चाललाय अथर्व. तेव्हा दोरवा ती मूर्ती ती सगळी काढून ठेवली आणि घेऊन चालला अथर्व. तिथं देऊन ये, थांबणार आहेस का तू? नको अरे तुझी तब्येत एवढी बी नाही आणखी चांगली झाली. हां शाळेत जाणार आहे, उद्या सुट्टी आहे, उद्या शाळेत जाणार आहे. सुट्टी आहे उद्या? काय उद्या सुट्टीच आहे वाटतं. पप्पाला कसं काय सुट्टी मग उद्या कसं कर. तांदूळ दुर्वा सुपारी ते सगळं आहे कलशातलं आणि दुर्वा सगळ्या आणि हे मूर्ती घेऊन जा त्याच्यात. याच्यातच टाकतो का पिशवी मग? जा घेऊन. लवकर ये. हा विसर्जन करून येतो. तर चला आता सर आले तर तर लापशी सांबर भात खाल्ला का नाही हो? खाल्ला ना. सुट्टी झाली का आज? लवकरच सुट्टी झाली, शिक्षण परिषद होती आज. असं आहे का? फार मेहनत चालली. तर चला आता व्हिडिओ पण भरपूर मोठा झालाय आणि व्हिडिओची एंडिंग आज सरच करणार आहे. तर काय हो सांगताल? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप मेहनत करावं लागते. हा ते बघतेत माझी मेहनत कधीच आहे. आठवणीने लाईक शेअर सबस्क्राईब करा.
असं आहे का? चला जास्त काय बोलता येत नाही. तर म्हणजे कसं होतं, ज्यांना सवय नसते ना अशी व्हिडिओ शूट करायची याची, जास्त कॅमेऱ्यात म्हणजे त्यांना बाजूला घेते पण असं समोरासमोर जास्त बोलत नाहीत ते, त्यामुळं थोडं जेवढं आहे तेवढंच. तर म्हणते तर सपोर्ट करा म्हणलं तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. तर चला आता व्हिडिओ पण थांबवते इथंच. चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना आणि गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.